श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे धनप्राप्तीसाठी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करण्याचा सुपारी आणि वेलचीचा उपाय आपल्याला काय करायचं आहे तर या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे शक्य असेल तर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठा स्नान वगैरे करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही चिमूटभर हळद आणि चमचाभर कच्चं दूध जे आहे तर ते टाकू शकता तुमच्याकडे गंगाजल असेल तर चार थेंब गंगाजलसुद्धा तुम्ही या पाण्यामध्ये टाकू शकता आणि या पाण्याने स्नान करू शकता यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची या दिवशी विधिवत पूजा करून घ्यायची आहे संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे त्यामुळे आपल्याकडे बाप्पांचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर याची आपल्याला पूजा करायची आहे ही पूजा तुम्ही संकष्टी चतुर्थीनिमित्त सेपरेट मांडू शकता किंवा देवघरामध्ये दे केली तरीसुद्धा चालेल काय करायचं आहे सर्वप्रथम स्वतःला बसायला आसन घ्या कपाळावरती आपल्याला हळदी कुंकू कु लावायचा आहे आणि यानंतर आपल्याला दिवा जो आहे तर तो प्रथम प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्याला हळदी कुंकू कु अक्षता फुलर्पण अर्पण करून दिव्याची पूजा करायची आहे शक्य असेल तर तुम्ही तुपाचा दिवा लावू शकता यानंतर एका तांबण्यामध्ये थोड्याशा अक्षता ठेवा त्यावरती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे आणि या मूर्तीला आपल्याला पाण्याचा आणि पंचामृताचा अभिषेक करायचा आहे अभिषेक करून झाल्यानंतर ही मूर्ती जी आहे तर ती आपल्याला एकदा स्वच्छ पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि स्वच्छ कोरड्या फडक्याने आपल्याला ती पुसून घ्यायची आहे आणि तिच्या जागेवरती ठेवायची आहे यानंतर या मूर्तीला आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे कुंकू जे आहे तर ते तुम्ही थोडंसं ओलं करून लावू शकता आणि यावरती आपल्याला थोड्याशा अक्षता चिकटवायच्या आहेत गणपती बाप्पांच्या कपाळावरती आपण अक्षता चिकटवल्यामुळे आपल्या इच्छा ज्या आहेत तर त्या बाप्पा पूर्ण करत असतात यानंतर बाप्पांना अक्षता अर्पण करा त्यानंतर आऊर अजून एकवीस दुर्वा बाप्पांना अर्पण करायचे आहेत आणि जास्वंदीचं फूलसुद्धा अर्पण करायचं आहे नैवेद्य म्हणून तुम्ही गूळ खोबरं किंवा गूळ आणि तूप खडी साखर फळे तर असे पदार्थ नैवेद्यामध्ये ठेवू शकता बाप्पांना आपल्याला धूप दीप अगरबत्तीने ओवाळायचं आहे आणि बाप्पांची आरतीसुद्धा करायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला सर्वप्रथम बाप्पांची पूजा जी आहे तर ती करून घ्यायची आहे यानंतर आपल्याला काय करायचं आहे तुमच्याकडे जर चांदीचा शिक्का असेल तर तो घ्या किंवा तुम्ही एक रुपयाचं पाच रुपयाचं सुद्धा घेऊ शकता प्रगतीमध्ये जर सतत अडचणी येत असतील किंवा घरामध्ये काही केल्या आर्थिक समस्या कमी होत नसतील तर आपल्याला देवघरासमोरच ज्या ठिकाणी तुम्ही बाप्पांची पूजा केलेली आहे तर तिथे बसायचं आहे यानंतर एक पिवळं कापड घ्यायचं आहे आणि त्या कपड्यावरती आपल्याला आपण जो शिक्का घेतलेला आहे म्हणजे चांदीचा असेल तर तो किंवा जे नाणं तुम्ही घेतलेला आहे तर ते एका तामनामध्ये तुम्हाला हे नाणं सर्वप्रथम ठेवायचं आहे पिवळं कापड बाप्पांसमोर आपल्याला अंतरायचं आहे आणि या नाण्याला तुम्हाला पाण्याचा पंचामृताचा अभिषेक करून घ्यायचा आहे त्यानंतर हे नाणं कोरडं करून त्या पिवळ्या कपड्यावरती ठेवायचं आहे यानंतर एक सुपारी घ्यायची आहे सुपारीलासुद्धा आपल्याला पाण्याचा आणि पंचामृताचा अभिषेक करून घ्यायचा आहे आणि यानंतर त्या नाण्यावर ही सुपारी ठेवायची आहे आणि यानंतर या सुपारीला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे नैवेद्य दाखवायचं आहे धूप दिपाने ओवाळायचं आहे आणि तसंच आपल्याला ते बाप्पांसमोर राहू द्यायचं आहे आणि संकष्टी चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी काय करायचं हे जे नाणं आहे तर आपण जे खाली पिवळं कापड अंतरलेलं आहे तर त्यामध्येच बांधायचं आहे त्यासोबत तुम्ही अक्षता ज्या आहेत तर त्या बांधल्या तरी चालतील नाही बांधल्यात तरी चालतील आणि हे नाणं तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये किंवा ज्या ठिकाणी पैसे ठेवण्याची जागा आहे कॅशबॉक्समध्ये किंवा तुमच्या पॉकेटमध्ये पर्समध्ये तुमचा व्यवसाय असेल दुकान असेल तर त्या ठिकाणी तुम्ही ज्या ठिकाणी पैसे ठेवता त्या ठिकाणी ठेवू शकता आणि सुपारी जाहे दुछिं जे हो जी आहे तर ते आपल्याला काय करायची आहे तर गणेश मंदिरामध्ये नेऊन ठेवायची आहे आता दुसऱ्या दिवशी लगेचच गणेश मंदिरामध्ये जाणे शक्य नसेल तर जेव्हा कधी तुम्हाला शक्य होईल तर त्यावेळेला ही सुपारी तुम्हाला गणपती मंदिरामध्ये नेऊन ठेवायची आहे तर असा हा उपाय आपण धनप्राप्तीसाठी करू शकतो यानंतर दुसरा उपाय म्हणजे तुम्हाला दोन वेलची घ्यायच्या आहेत आणि दोन सुपारी घ्यायच्या आहेत उजव्या हातामध्ये आपल्याला या वस्तू घ्यायच्या आहेत बाप्पांसमोरच आपल्याला बसायचं आहे एकशे आठ वेळेला तुम्हाला जो गणपतीचा मंत्र येतो तर तो तुम्हाला म्हणायचा आहे श्री गणेशाय नमहा म्हणा किंवा ओम गण गणपते नमहा म्हणा किंवा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देवम सर्व शिव सर्वदा तर हा मंत्र आपल्याला एकशे आठ वेळेला म्हणायचा आहे एक वेळा अथर्व शीर्ष आहे तर ते म्हणायचं आहे आणि आपल्या हातामध्ये ज्या वेलच्या आणि सुपारी आहेत तर त्या बाप्पांच्या चरणाजवळ आपल्याला ठेवायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला महत्त्वाच्या कामाला जेव जर जायचं असेल संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तर आपल्याला काय करायचं आहे ह्या ज्या सुपारी आणि वेलच्या आपण ठेवलेल्या आहेत तर त्या काही वेळ बाप्पांजवळ असू द्या दे, आणि यानंतर महत्त्वाच्या कामाला जाताना तुमच्यासोबत घेऊन जाऊ शकता किंवा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही या वस्तू एका बाजूला ठेवून द्या आणि जेव्हा कधी तुम्ही पुन्हा महत्वाच्या कामाला जाल तर त्यावेळेला तुमच्यासोबत एका लाल कपड्यामध्ये बांधून नेऊ शकता यामुळे आपली जी कामे आहेत तर ती पटकन होत असतात आपण ज्या कामासाठी निघालो आहोत तर त्या कामामध्ये आपल्याला यश मिळत असते त्याचप्रमाणे या दिवशी तुम्ही अजून एक सुपारीचा उपाय करू शकता जर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर एका लाल कपड्यावरती श्रीयंत्र ठेवायचं आहे त्यावरती आपल्याला एक सुपारी ठेवायची आहे त्या सुपारीला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे आणि तुम्हाला एकशे आठ वेळेला लक्ष्मी मातेचा मंत्र आणि एकशे आठ वेळेला गणपती बाप्पांचा मंत्र म्हणायचा आहे एवढा वेळ तुमच्याकडे नसेल तर किमान अकरा वेळेला तुम्हाला हे दोन्हीसुद्धा मंत्र म्हणायचे आहेत आणि यानंतर संकष्टीच्या संध्याकाळी एक पिवळं कापड घेऊन त्यामध्ये ही सुपारी आणि थोड्याशा अक्षता ज्या आहेत आपण अर्पण केलेल्या तर त्या बांधून ही पुरचुंडी तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे यामुळे सुद्धा पैशासंबंधीच्या अडचणी ज्या आहेत तर त्या कमी होत असतात तसेच ज्या ठिकाणी बघा दुर्वा उगवतात तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही एक उपाय करू शकता अतिशय साधा सोपा कमी वेळेत होणारा हा उपाय आहे काय करायचं आहे एकशे आठ वेळेला त्या ठिकाणी आपल्याला श्री गणेशाय महा तर हा मंत्र म्हणायचा आहे आणि आपली जी इच्छा आहे जी आपल्याला पूर्ण व्हावी असे वाटत आहे ती इच्छा बोलत आपल्याला त्या दुर्वांना गाठ जी आहे तर ती मारायची आहे लक्षात घ्या दुर्वा आपल्याला उपटायच्या नाहीत तर ज्या उगवलेल्या दुर्वा आहेत तर त्याच ठिकाणी आपल्याला दोन दुर्वांना गाठ जी आहे तर ती मारायची आहे आणि ही गाठ मारताना आपली इच्छा आपल्याला मनामध्ये बोलायची आहे यामुळे सुद्धा आपली जी काही इच्छा आहे तर ती बाप्पा पूर्ण करत असतात